चला, ते गाडीवाल्याला सांगितलंय येत असेल फाटे होती. बरं चालतंय, आता आम्ही काय करतो, हा जातो पुढून. पण काही म्हण बरं का, आयला साखर पुढे एक नंबर झालता राव. छान झाला, लय भारी झालता. हा हा हा, माझे ना खरंच म्हणजे माझं तर डोळस दिपलं. आयला काय साखर पुडा, काय आयला ते लाइटिंग आणि फिटिंग. पाहुणे पण किती आले होते, गर्दी किती मोठी होती. आणि मग लग्नाला तर किती असं साखर पुडायला एवढे म्हणल्यावरती. लय भार नियोजन केलं त्यांनी. आणि मग आमच्या वेळेस कुठं काय एवढं. पहिला साखर पुडा लय जोरात झालता बरं का. पहिला पहिला म्हणजे आमचाच पहिला ना. तुमचा नाही वहिनी. मग अरे तू काय सांगितलं नाही वहिनीला. काय काय म्हणतो. सांगितलं नाही म्हणजे भाऊजी सांगाव. अहो त्याला काय लपवायचंय काय. अरे वहिनी आपली लग्न झाले, आता लग्न झाले लपून ठेवतात का काय. हे बघ काय असं ते स्पष्ट बोलाव. माणसं कुठं चालले तुम्ही, इथंच थांबा. अहो वहिनी, आत्ताचा साखरपुडा आजचा. हे काय साखरपुडा होता का तू. आधी साखरपुडा ह्याचा काय झालता. काय म्हणते ह्याच कुठं काय कधी गप्पा तुम्ही भाऊजी. सांग साखरपुडा अशी माणसंच, इकडं माणसं इकडं माणसं इकडं माणसं. माग माय माग बंद होत, पुढं माणसंच माणसं सगळी. काय सांगायचं तुम्हाला साखरपुडा. हा कधी झाला होता तुमच्या आधी ह्याचं लग्न ठरलं होतं तेव्हा झालता साखरपुडा. लय मोठं साखरपुडा. मला काय म्हणले, मी पहिल्यांदा तुला बघितली, तुलाच पसंत गेलो. खोट का बोलले तुम्ही. अरे काय कुठले विषय काढतो का तू, जो स्वप्न बिन पडलो ते काय तुला. अरे काय लपवत तू. वहिनी तुमच्यापेक्षा भारी पुरगी होती आधीची. काय वहिनी दिसाई देखणे होत्या आधीच्या. आईला चंद्राला म्हणत होत्या उगू नको, सूर्याला म्हणत होत्या मावळू नको. ए चाकाचक नसत बघायला. वय माझीच बुट्टाडं घालून गेलत हे. हा काय मला मला काय म्हणले होते, तुझ्यासारखी मी कुठं बघितली पण नाही. असं तिला मी म्हणले होते. अजून म्हणले असतील तुझं माझ्या आयुष्यात आलेली पहिली पोरगी ना. असंच तिला मी म्हणायचे. अरे काय सांगायचंय तुम्हाला, आतासला बटनाचा फोन घेऊन दिलता तिला. आणि घेऊन दिलता रातभर नुसत्या गप्पा नुसत्या गप्पा, नुसतं गोंधळेत ना आवाज. अयो काय करती, जेवली का झोपली का उठली का, नुसतं गोंधळ. आणि मी म्हणलं मला फोन घेऊ, मला म्हणलं तुला कशाला फोन लागतो. अजून मोबाईल नाही घेऊन दिला मला. मग त्याचाच हप्ता फेडता फेडता मारायला लागला. घेऊन तुम्हाला कावा घेऊन देईन. म्हणजे त्याचे हप्ते अजून फेडता काय तुम्ही. नाही कुठ काय नाही काय. काय बोला बरं का, मी तुम्हाला खरं सांगा तुम्ही काय आहे ते सांगून टाकावं सगळं. हा त्याला काय लपवायचं. वहिनी तुम्हाला काय सांगायचंय, तस हॅन्ड्री मून असते का, तू कुठं कुठं करणार होती. काय सांगायचंय. आण तसलं ते तसलं ते इंग्लिश इंग्लिश कपडं आणलं होतं त्यांनी. म्हणलं आम्ही असे कपडे घालणार आणि फोटो काढणार. काय सांगायचं तुम्हाला, लय स्वप्न रंगवली होती पण आता गेली निघून काय करतात. अहो मी साधा हाय याच्यात फोटो काढायचं म्हणते तर मला म्हणतात मला फोटो काढायला नाही आवडत. अहो काय हो तुमचं. काही म्हणते ला काही कुठं काय असतं हेच ऐकते तू. ते काही कसं म्हणते त्यांना काय येड लागलं काय खोटं बोलायला. आवईनी पहिलं प्रेम होतं ते, त्याची नशाच वेगळी असती. आता किती झालं तरी त्याची सरी येणार आहे का. हा बर जाऊ दे बर का, तुम्ही काय मनाव घेऊ नका. जे आहे ते सांगितलं पण साखरपुडा. आणि तुमचं तर लग्न बी फिकत आहे साखरपुड्या पुढं. काय साखरपुडा झालता आईला. जाऊ दे आता काय सांगू मी तुम्हाला. बस जाऊ दे भांडणं लावून तुला आमच्यात. आता भांडणं काय, जे खरं आहे ते मी सांगितलं. आपलं तोंड असं आहे खरं लपून नाही राहत आपल्याकडनं. बरं येऊ का वहिनी, मला उशीर झालाय जायला लागेल मला. आता तुमची गाडी आली की जाऊ तुम्ही. तरी मी म्हणलं आता माझ्या घरच्यांना उठता बसता नावं का ठेवत असत्या. तुम्ही मला म्हणता एवढं मनावर घेऊ नको लई. त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांना सारखं नावं ठेवत असत. अरे त्याचं काय ऐकत तेव्हा. त्यांना काही येड लागलं का खोटं सांगायला. तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय, फसवलंय तुम्ही मला. तुम्हाला मला सांगता आलं नाही का काही. नाही तसं काय नव्हतं. काही तसं नव्हतं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपून ठेवली माझ्यापासून. मी काय ठेवलं का, मी सगळं सांगितलं ना तुम्हाला लग्नाच्या आधीच. माझं होतं नव्हतं सगळं सांगितलं मी. तुमच्यासारखं असं काही लपून ठेवलं नव्हतं. आणि काय खरं होतं ते सांगितलं होतं. जमलं होतं माझं स्थळ हे पण सांगितलं होतं मी. तुमच्यासारखं मी काहीच लपवलं नव्हतं. तुम्ही खरंच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. माझी लय मोठी चूक झाली तुमच्या बरोबर लग्न करून. अजून काय दोन चार लपडे आहेत का कुठं ते पण सांगून टाका तुम्ही. तुला ऐकायचंय खरं काय झालं. काय ऐकायचंय, काय ठेवलंय तुम्ही ऐकायला. आता जमलं होतं लग्न सगळं झालतं पण काय करणार. त्या पुरेचं मी सोडणार दोन चार जागा लपडी होती आणि ती उघडी पडली म्हणून ते बरं लग्न मोडलं. तुम्हाला मला सांगायला काय प्रॉब्लेम होता. मी माझं सांगितलं ना सगळं. मग तुम्ही का नाही सांगितलं मला. तुला असं सांगितलं असत माझं लग्न झालं असतं तुझ्या बरं. का नसतं झालं. नसतं झालं तुझ्या घराचे नसतं लावून दिलं. तुम्ही ना तर्क लावायचे सोडा याच्यानेच आपल्या आयुष्याचं वाटोळ होईन बरं का. तेवढीच गोष्ट लपवली तुझ्यापासून. काय माहिती आता काय काय लपवलं काय काय नाही. हे